कलेक्शन वाल्यांसाठी आहे ना एजन्सी आहे बघा एजन्सीचा मुद्दा असेल बघा तुम्हाला अबे आता मी घरी जाऊन काही ना काही देऊन द्या बघा ते ते बघा लेडीज माफी मागा लोक मी त्यांना बोल माफी मागा तुम्ही दे माफी मागा लेडीजची पाय पडून पाया पडून माफी मागा त्याच्या पाया पडून माफी मागा त्याच्या लेडीजच्या पाया पडून पाया पडता लेडीजच्या तुमच्या हात जोडून माफी मागतो जे काही झालं त्यासाठी माफ करा लेडीज घरी सकाळी बिल्कुल तुम्ही सिविल खराब करून धावसा देता येईल त्याचं भविष्य आहे तुम्ही सिविल खराब करून धावसा देता जो कोणी असेल त्याला पण बोलवतो तुमच्या पाया धरून माफी मागायला बोला कोण आहे तो वसूल सर्व नागरिक त्रस्त आहेत आणि गेल्या चार महिन्यापासून लघु उद्योग गृह उद्योग आत्मजुरी करणारे हातावर पोट असणारे आणि श्रमजीवी यांचा रोजगार ठप्प असल्यामुळे त्यांना कुठली आवक नाही अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाचं पालन पोषण कसं करावं हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर ठाकला असताना काही फायनान्स कंपन्या या पठाणी वसुली करण्याच्या पद्धतीने या गोरगरिबांवर अत्याचार करत आहेत महिला असतील बचत गट असतील सामान्य नागरिक असतील श्रमजीवी असतील रोजगार करणारे असतील त्यांच्या घरी जाऊन त्यांना धमकवण्यात येत आहे वस्तू उचलण्याची धमकी देण्यात येते त्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचा पठाणी प्रकार सुरू आहे याबाबतच्या अनेक तक्रारी युवा स्वाभिमानचे निलेश भेंडे पराग चिमोटे यांच्याकडे आल्या असता माननीय आमदार रघु राणा यांच्या निर्देशानुसार माननीय खासदार नवनीत राणा यांच्या निर्देशानुसार आज यांनी बजाज फायनान्सच्या ऑफिसमध्ये मॅनेजरशी चर्चा करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी लोक आले परंतु या ठिकाणी जबाबदार कोणी उपस्थित नाही आणि जे आहेत त्यांनी आपली मगरुरी दाखवत यावर चर्चा करण्याचे सौजन्य दाखवता युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांना धमकवले आणि जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली या सगळ्या याला बळी न पडता युवा स्वाभिमान या ठिकाणी रोखठोक इशारा देत आहे की बजाज फायनान्स असो किंवा इतर कुठलाही फायनान्स असो यांनी जर गोरगरिबांशी खेळण्याचा प्रकार चालवला तर युवा स्वाभिमान पार्टी कदापि सहन करणार नाही आणि जोपर्यंत कोरोना लॉकडाऊन पूर्णपणे खतम होत नाही आणि गोरगरिबांना त्यांच्या रोजगाराचं पुरेसं साधन उपलब्ध होत नाही तोपर्यंत कंपन्यांनी त्यांची वसुली करू नये अशी मागणी युवा स्वाभिमानच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली आहे इतपर जर कंपन्या जर मजुरी करत असेल मुजोरी करत असेल तर युवा स्वाभिमान याहीपेक्षा तीव्र झटका द्यायला सक्षम आहे आणि ते द्यायला आम्ही मागं पुढे पाहणार नाही असा इशारा यावेळी युवा स्वाभिमानच्या वतीने देत आहे या ठिकाणी आमचे निलेश भेंडे पराग चिमोटे रविभाऊ अडगोकार सद्दामभाई या सर्व लोकांनी जो सर्वसामान्यांच्या समस्या मांडण्यासाठी हा अभिनव आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे या सर्वांचं युवा स्वाभिमानच्या वतीने आम्ही पोलीस प्रशासनालाही इशारा देतो विनंती करतो की प्रशासनाने जनतेची बाजू घेऊन जनतेला या कचाटीतून मुक्त करावे यासाठी पावले उचलावी।